आपली मस्त अशी खिचडी तयार आहे। गुड मॉर्निंग। तर आज आहे आपला इंटरमिटंट फास्टिंग डाएटचा डे 5 आणि सगळ्यात पहिले वेट चेक करू। मी ते वेट मशीन काढून ठेवलेली आहे आणि सगळ्यात पहिले आपण वेट चेक करूया। फिफ्टी थ्री पॉइंट सेवन फाइव म्हणजे काल होतं 54.4 आणि म्हणजे किती 650 ग्रॅम 650 ग्रॅम कमी झालं, बरंच कमी झालं। म्हणजे याच्या आधी माझं वेट एवढं कमीच कमी नाही झालं, म्हणजे 100 ग्रॅम 200 ग्रॅम 150 ग्रॅम मॅक्सिमम 300 ग्रॅमपर्यंत एका दिवसात माझं कमी झालं, पण यामध्ये बऱ्यापैकी कमी होत आहे। मला पण एक्सपिरियन्स नव्हता आणि मी जे सगळं करते डाएट वगैरे मी ते तुमच्यासोबत शेअर करते, तर म्हणजे अमेझिंग रिझल्ट आहे। मला तरी असं वाटते चांगला रिझल्ट आहे आणि काल काहीच कमी झालं नाही आणि आज 650 ग्रॅम म्हणजे दोन्ही दिवसाचं एकाच दिवसात कमी झालं। तर चला मी आता ग्रीन टी घेते, ॲपल आणि ही इथे बसलेली आहे। नॉटी गर्ल आहे ना असा। ॲपल खाते मी आणि परी परीच्या रूममध्ये अभ्यास करत आहे। तिचं झालंच आहे, 5-10 मिनटात होऊन जाईल तिचं आणि मग ती पण फ्री आली मग दोघी खेळतील। तर चला मी आता ॲपल संपवते आणि भेटते तुम्हाला दुपारच्या जेवणासोबत। आता मी पटकन नॅसचं थोडं जेवण आवरून घेते आणि माझे थोडे काम म्हणजे थोडंफार आहे कपडे वाळत घालायचे बाकी अजून, तर ते करते आणि भेटते तुम्हाला। 1 वाजले आणि मी जेवण करते। आज जरा भूक लागली लवकर मला म्हणून म्हटलं जेवण घ्यावं। तर मी जेवणामध्ये घेतलं आहे वांग्याचं भरीत, डाळ आणि भाकरीचा एक तुकडा। मी आज व्हिडिओ करायची विसरले होते, आता एक घास असा तोडला आणि जेवणार तर मला आठवणार हे व्हिडिओ बनवायचा आहे तर म्हणून एक घास तोडलेला होता आणि कांदा घेतला आज। तर मी आता जेवण करते। आज मी असा खूप त्रास देते माहिती नाही, तिचं काही ना काहीतरी चालूच आहे आज। तर चला मी जेवण करते आज म्हणून मला असं थोडं थकल्यासारखं वाटतं। तर जेवण करते आणि भेटते तुम्हाला इव्हिनिंग स्नॅक्ससोबत। कुठे गेली काय ग? चलो
इकडचं डाएट केला तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं तू फक्त डाएटच करते की वर्कआउट पण करते. तर मी डेली वर्कआउट करते, फक्त मागचे काही दिवसच मी डाएट पण नाही केलं आणि वर्कआउट पण नाही केलं. तर रेग्युलर डाएट असतोच, तेव्हा मला विचारलं होतं की फक्त डाएट करते की एक्सरसाइज करते. तर तेव्हा पण मी एका व्हिडिओमध्ये मला वाटते डे 5 व्हिडिओमध्ये मी एक्सरसाइजचा व्हिडिओ पण शेअर केलेलाच आहे. आणि तर म्हटलं आज पण करूया. आणि अजून एक आत्ता कॉमेंट आली होती की वर्कआउट सकाळीच करायचं असतं का असं काही असतं का. तर सकाळी माझा वर्कआउट होत नाही याला कारणीभूत ही मॅडम आहे. ही हो ना एसची बुक आहे. जा तर मी रोज सकाळी लवकर उठते की वर्कआउट करेल, पण ज्यामुळे माझं होत नाही ती माझ्या मागेच उठते लवकर. आणि काय होतं वर्कआउट करताना खूप मजेमध्ये करते मग ती पण, आणि मग लागायची वगैरे भीती वाटते म्हणून मी सकाळी करत नाही. ती जर उठली नाही तर मग मी करते. तर म्हणून मी असं काय नाही की सकाळीच केलं पाहिजे, सकाळी जमलं तर सकाळी तर बेस्टच आहे केलं तर, पण नाही जमलं सकाळी तर करायचंच असं नाही. जर सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करायचं, सॉरी दुपारी करायचं, दुपारी नाही जमलं तर संध्याकाळी करायचं. म्हणजे आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण करू शकतो पण करायचं. तर मी रोज वेगवेगळ्या पद्धतीचं करते, माझ्याकडे वेट्स पण आहे तर वेट्सनी पण करते. योगाचं मला थोडंसं जमत नाही, योगाचे जे आसन वगैरे आहे ते मला जमत नाही जास्त, म्हणून मी कार्डिओ वगैरेच करते. तर त्याच्यामुळे मी कार्डिओ वगैरे जास्त करते. आणि योगाचं खरं मला शिकायचं आहे, पण मला आता नॅसाला स्कूलमध्ये गेल्यानंतरच माझं पॉसिबल होईल, त्याशिवाय नाही होणार. माझी बॉडीमध्ये ना थोडंसं असं कडक पण आहे, त्याच्यामुळे मला आसन जमत नाही जास्त, म्हणून मी कार्डिओ वर्कआउट वगैरे करते. तर मी म्हटलं की आज तुमच्यासोबत शेअर करावं वर्कआउट, म्हणून मी आज ते केलं. आणि आता मला लवकर लवकर खूप स्वेटिंग आली आहे, घाम आलेला आहे, कपडे सगळे असे हे झालेले आहे, म्हणून मी आता आंघोळ वगैरे केली थोडं फ्रेश होईल आणि चहा वगैरे केली तेव्हा मी तुमच्यासोबत भेटते. आणि स्वयंपाक पण लवकर करायचं आहे मला, 8 आधी जेवण आटपायचं असतं, त्यामुळे पटापट पटापट करावं लागतं. तर चला मला इव्हिनिंग स्नॅक आणि काय घेते बघते जरा मी. भरपूर ऑप्शन असतात स्नॅकसाठी, तर चला मी स्नॅक घेते आणि फ्रेश होते आणि नंतर चहाच्या वेळेला तुम्हाला भेटते. तर आता वाजलेले जवळपास 4:10 झाले, 3:30 वर्कआउट चालू केलं होतं मी, 15-20 वर्कआउट केलं आणि तुमच्यासोबत बोलले थोडं. तर चला तर वर्कआउट वगैरे करून झाल्यानंतर मी थोडं फ्रेश झाली आणि त्यानंतर थोडासा आराम केला, घरातले कामं केले, आपले कपड्यांच्या घड्या भांडे वगैरे. आणि त्यानंतर आता मी चहा घेते आणि सुरमुऱ्याचा चिवडा, हा एकदम ड्राय चिवडा आहे, माझ्याकडे नेहमी असतो उचलण्याचा परीसाठी बनवून ठेवतेच मी. आणि चहा मी चहामध्ये 3/4 कप पाणी घेते आणि 1/4 कपच दूध घेते आणि विदाऊट शुगर. त्यामध्ये अद्रक किंवा वेलायची आणि लवंग मिरी वगैरे असं टाकते मी, म्हणजे छान असं फ्लेवरफुल लागतो चहा. म्हणजे जर साखर जरी नसली ना तर तुम्ही 8 जरी बिना साखरेचा चहा पिल्यानंतर ऑटोमॅटिक बिना साखरेचा चहा पिण्याची सवय लागते. आता मला ब्लॅक कॉफी, ग्रीन टी आणि विदाऊट शुगर चहा मला आवडतात, कारण की मला तर बऱ्याच दिवसापासून सवय झाली, पण बऱ्याच जणांना नाही आवडत. तर मग तुम्ही गुळ टाकू शकता जर तुम्हाला नसेल जमत की बिना साखरेचा दूध सॉरी चहा, तर थोडंसं गुळ पण टाकू शकता, गुळाचा चहा करू शकता. तर चला मी आता आवरते पटापट, जवळपास किती आता सगळं आवरता आवरता मला 5:30 वाजले आणि स्वयंपाक पण करायचा आहे पटकन. तर आता मी चहा घेते आणि भेटते तुम्हाला डिनरच्या रेसिपीसोबत. डिनरची रेसिपी सिम्पलच असणार आहे पण वेट लॉस करण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर चला भेटूया रेसिपीसोबत. काय करते तू? मिक्स मिस्क काय करते? मिस्क काय करते? तुझ्या हातात काय दाखव मला. निंबू बघू दे. निंबू आणि काय करते निंबूच? निंबू शरबत. निंबू शरबत. निंबू शरबत करते. आणि ते सगळे ग्लास घेतले हा ना. कर बरं कर. तर मी आता 2 चपात्या राहिल्यात, म्हणजे ते करून घेते आणि मग आपल्या रेसिपीला सुरुवात करते. तर चला डिनरच्या रेसिपीला सुरुवात करते. तर मी आज बनवते आहे ओट्स आणि मुंगडाळीची खिचडी. त्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहे, मटर, गाजर आणि फ्लावर, कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण चिरून घेतलेला आहे, अद्रक आम्ही थोडा किसून घेतलेला आहे, एक मिरची घेतली आहे, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर.
तर चला मी सुरुवात करते। आता कुकर ठेवलेला आहे, मी गॅस चालू केलेला आहे। कुकरमध्ये ही एक चम्मच मी तूप टाकून घेते। तूप गरम झालं की थोडंसं त्याच्यामध्ये हिंग, थोडंसं जिरं, त्यामध्ये मी आता लसूण, अद्रक, थोडस ब्राउन होईपर्यंत, आता सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेते। थोडासा सोनेरी झाला आहे, आता मी त्यामध्ये आपला कांदा, कांदा छान परतून झालेला आहे, त्यामध्ये आता मी थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडंसं धनिया पावडर। जेव्हा वेट लॉससाठी आपण कुठलाही पदार्थ बनवतो तर त्यामध्ये मसाल्यांचा वापर कमीत कमीच करण्यात आला पाहिजे। आता मी यामध्ये आपले टोमॅटो टाकून घेते। आपण तूप कमी टाकल्यामुळे मी थोडंसं त्याच्यात पाणी टाकते, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही। आता टोमॅटो आपण सॉफ्ट होऊ देऊ। आता मी आता आपल्या भाज्या टाकून घेते। मी ह्या भाज्या सर्व आधीच धुवून ठेवलेल्या होत्या। भाज्या मी जास्त टाकते, मला आवडतात जास्त भाज्या। तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कुठल्याही भाज्या आणि प्रमाण पण कमी जास्त करू शकता। थोडंसं परतून घेते छान। यात मी आता आपली मुगाची डाळ 1/4 कप या कपने मी मोजून घेतलं होतं पहिले, 1/4 कप स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती 15-20 मिनटं आधी, आणि ते आता मी टाकते इथं। मी आपले हे 1/2 कप बघू शकता तुम्ही, हां 1/2 कप ओट्स घेतलेले आहे मी, हे इन्स्टंट ओट्स आहे, ते पण यात मी टाकते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात मी आता 2 कप पाणी टाकणार आहे। आपण 1/2 कप ओट्स घेतलं आहे तर त्याच्या चौपट पाणी टाकायचं। याला झाकण लावते आणि मीडियम गॅसवरती फक्त 2 विसल होऊ द्यायचे, कारण की मुगाची डाळ लवकर शिजते आणि ओट्स पण लवकर शिजते। दोन शिट्ट्या झालेल्या आहे, मी गॅस बंद केला आणि त्यातली वाफ निघू देते आणि मग मी ओपन करते। आपली मस्त खिचडी तयार झालेली आहे गरमागरम। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते ना। तुम्ही बघू शकता आपल्याला अशीच खिचडी पाहिजे, खूप घट्ट नको, आपला पातळच खिचडी पाहिजे। आणि मस्त झाली, त्याच्यावर मस्त थोडंसं निंबू आणि 1 चम्मच तूप। तर चला मी सर्व करून घेते। मला जशी कन्सिस्टन्सी आवडते तशीच झाली, एकदम परफेक्ट। थोडस छोटासा चम्मच तूप आणि निंबू। आपली मस्त अशी खिचडी तयार आहे ओट्स आणि मुगाच्या डाळीची, आणि मस्त हाय फायबर, हाय प्रोटीन आणि लो इन कार्ब।
चपाती मस्त रेडी आहे, ओट्स आणि मुगाच्या डाळीची मस्त भाज्या टाकलेल्या आहे भरपूर. तुम्ही भाजी चपातीपेक्षा थोडं जास्त क्वांटिटीमध्ये खाऊ शकता, कारण की याच्यात भरपूर भाज्या आहे, हाय फायबर आहे, लो इन कार्बोहायड्रेट, प्रोटीन आहे. तर आणि परी मला म्हणते की मम्मी तू डायटच करत राहा, म्हणजे मला नवीन नवीन रोज रेसिपीज म्हणजे खायला मिळतील. तिकडे खिचडी खाते, आधीच घेऊन बसली होती आणि जेवण करायचं ती खिचडी तिला खूप आवडली अशी आणि नासाला पण आवडली, कारण की मी जास्त तिखट वगैरे नाही केली आहे त्याच्यामुळे मुलांना पण आवडेल. आणि ओट्स पचायला हलकं असतं, ओट्सचे बरंच माहिती आहे तुम्हाला प्रोटीनमध्ये. आणि मुगाच्या डाळीमध्ये 100 ग्रॅम मुगाच्या डाळीमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असतं, तर म्हणून मुगाची डाळ जास्त इन्क्लूड करायला पाहिजे आपल्या डाएटमध्ये. म्हणून मी जास्तीत जास्त मुगाच्या डाळीच्या रेसिपीज सांगितली आणि ओट्सच्या मी जवळपास टिक्की सांगितलेली आहे, आज खिचडी सांगितलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती ओट्सच्या मफिनची पण रेसिपी आहे, ते पण तुम्ही जर बघितली नसेल तर ते तुम्ही चेक करू शकता. तर आता मी जेवण करते आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते, कारण की आता नंतर तर काय असं काही करण्यासारखं नाही, आपला एडिटिंग विंडो संपतो 8 वाजता. आणि त्यानंतर जर तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता. तर भेटूया. काय झालं? तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते, भेटूया उद्याच्या डाएट आणि वेटच्या अपडेट सोबत. गर्मी खूप जास्त आहे, तर चलो बाय बाय, गुड नाईट.